नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र आनंद माने या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आज दहिफळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आलेलो आहोत। सर्जराव भातलावडे मेजर आहेत आणि यांच्या इतकंच मित्रांनो एकदम छान घर बांधलेलं आहे, परंतु बाहेर असे साप पाठीमागे शेतीच असल्यामुळं असे साप येऊ शकतात। मित्रांनो एकदम हुशारी, जे चार साप आहेत नागमन्यार, घुणस आणि खुर्शे, याच्यापैकी घुणस जातीचा साप एकदम विषारी असणारा मित्रांनो या ठिकाणी थांबलेला आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये रशेल्स वायपर या नावाने ओळखतो। मित्रांनो या सापाची जर बाईट झाली तर बरेच वेळेस ज्या भागात किंवा पायाला किंवा हाताला बाईट झाली तर तो हात किंवा पाय असा पार्ट काढावा लागलेला आहे, एवढा घातक साप आहे। चला तर मित्रांनो, जरी पाठीमागे शेती असल्यामुळं फक्त हा या ठिकाणी आलेला आहे, चुकून रस्ता चुकून तो या ठिकाणी आलेला आहे। त्याला तर तो जाण्याच्या मूड मध्ये आहे, त्या पूर्ण वेळ न लावता आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करू। सर आपल्याला बरणी नाही तर काही बरणी डाळीची काहीतरी करते। छोटा जरी दिसला तरी एकदम घातक आहे असा। सापावर डावल्यावर कॅमेरे दिसत नाही, कॅमेरा आपल्या ह्याच्यात लागतो का तिचं काही मान हे होती का जरा काय होत त्याला जर लागून तसं त्याची मान वरी करते ना त्याला वरी यायला वेळ लागते। शिपतीला जो धरला आपण हा नेमका वर येत आहेत नाही का सापाला? नाही नाही ते तुम्ही सगळं दिवस राहा तुम्ही नाही का नाही 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 म्हणलं तुम्हाला लई कारण की हे आहे ना आयुष्याला तरी काय होत नाही, पण दोन तीन प्रकारचे साप आहेत अजून घरात आपल्या एक कंटिन्यू आढळणार म्हणलं तरी असं साप वाटत नव्हतं बरं का। विषारी साप आहे, आम्ही तीनच साप धरलो ते तर म्हणलं मन्यार निघ कारण रात्री मन्यार आहे संध्याकाळी मन्यार नाहीतर म्हणलं कवडे साप असत नाही मग ती नाही मला तरुण सगळ्या जाती माहिती असलं तर गरजेचं आहे तेवढा मग कोण दुसऱ्या साप असं सहज हाताळू शकत नाही, पुढून आकार जाय ना तोंडाचा त्रिकोण आहे त्या सापाचा हा तसं दिसलं की मग ते आपण कोरडू मानतो म्हणजे फुकणार साप होईल। आणि शेतामध्ये आपले जास्त ठिकाणी आढळणार म्हणजे आता उंदर वगैरे असतील उंशी असतील तर त्या ठिकाणी जास्त करून तर चला तर मित्रांनो एकदम व्यवस्थित रित्या आपण या सापाला पकडलेला आहे गुणसला, ज्या आपल्या भागात त्याला परड या नावानं ओळखतो मित्रांनो, आणि एकदम ओळखणं सोपं आहे सहज कुणाला बी ओळखू येणारा। तीन रांग आहेत गोल गोल जे चक्के आहेत या चक्क्याच्या तीन रांग आहेत आणि त्रिकोणी आकाराचं तोंड आहे, त्याच्यामुळं सहज ओळखू येणार हा साप आहे मित्रांनो एकदम हुशारी असणारा। आणि सरांनी लक्ष ठेवलं आणि प्रत्येकानेच अशी काळजी घेणं की बाहेर घराच्या ज्यावेळेस आपण बाहेर पडतो रात्री अपरात्री त्यावेळेस हातात टॉर्च घेऊनच बाहेर जाणं गरजेचं आहे। या ठिकाणी एक रस्ता चुकून मानता येईल हा साप घरामध्ये आलेला होता परंतु त्यांनी लक्ष दिलं, तरी असे जरी साप दिसले तरी मित्रांनो कुणीही मारू नका। आज जसं सरांनी फोन करून बोलवलं तसं तुम्हीही ज्या भागात राहताय ज्या एरियात राहताय त्या ठिकाणी सर्पमित्र म्हणून काम करणारे जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांचा जरी नंबर नसेल तरी वन विभाग असल्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला तर मग चांगल्या ठिकाणी याला पर्यावरणात पुन्हा रिलीज करू, सगळ्यांचेच मनपूर्वक आभार। नमस्कार मित्रांनो,
मी सर्प मित्र अनंत माने आम्ही मित्रांनो रात्री दहीपळ या ठिकाणी सर्जराव भातलवंडे मेजर आहेत त्यांच्या घरात पकडलेला मित्रांनो हा घुणस ज्याला आपण रसेल्स वायपर या नावानं ओळखतो तो आम्ही इथं पर्यावरणात मित्रांनो रिलीज करण्यासाठी आलेलो बघा मित्रांनो बघा मित्रांनो एकदम विषारी असणारा हा रसेल्स वायपर ज्याला आपण घुणस या नावानं ओळखतो आपण इथं एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात त्याला मित्रांनो मुक्त करू निसर्गाच्या स्वाधीन करू आपण त्याला रात्री जसं सांगितल्याप्रमाणे मित्रांनो जरी असे साप दिसले तरी कुणीही मारू नका विषारी जरी असले तरी आपलं कर्तव्य आहे अशा सापांना वाचवणं बघा मित्रांनो असा थांबलेला आहे आणि मी रात्री पकडत होतो त्यावेळेस सांगितलेलं आहे की अशा तीन लाईनिंग दिसते त्याच्या अंगावर बघा तो फास्ट निघून गेलेला आहे आणि बघा तो कसा पाला पाचोळ्यात एकदम मॅच होणारा साप आहे एकदम मित्रांनो ज्यावेळेस आपण साप रिलीज करतोय ज्यावेळेस त्याला वाचवलेलं असतंय पकडलेलं असतंय त्याच्यापेक्षा ज्यावेळेस असं निसर्गात तो निघून जातोय आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस एकदम मनाला समाधान वाटतं मित्रांनो असे जरी साप दिसले तरी कोणी मारू नका हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका